सर वेज के नॉन वेज भाई नॉन वेज नॉन वेज भाई मटन है मटन है आणि बघा गोलूनी कशी डुबकी मारली आज तो नाव घ्या आता तर मित्रांनो आई होप तुम्ही सर्व मजेत असाल. मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहोत मोरब्याला. तिकडे आमच्या आत्याच्या मुलाने आज फार्म हाऊस बुक केलाय कारण की आज आमच्या आत्याचा आणि मामाचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि मामांचं स्वतःचा सुद्धा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आम्ही आज चाललेलो आहोत मोरब्याला. पण आम्हाला निघायला खूप उशीर झालाय कारण ऑलरेडी मला ऑफिसला उशीर झाला आणि त्याच्यामुळे सगळे घरचे तिकडे वाटच बघत आहेत आणि इथून आता आम्हाला मोरब्याला पोहोचायला ऑलमोस्ट एक तास लागणार आहे. त्याच्यामुळे खूपच उशीर झालेला आहे जायला. आणि सोबत आहे माझ्या जान्सी. जान्सीला कदाचित झोप आली असेल कारण की आत्ता वाजलेत 9:15. पोहोचायला आम्हाला 10 तर ऑलमोस्ट वाजणारच. तर चला मग व्हिडिओ सोबतच राहा आणि बघा कशा प्रकारे आम्ही फार्म हाऊसला एन्जॉय करतोय. मित्रांनो आमच्या घरचे सगळे पब्लिक तिकडे पोहोचलेले आहेत ऑलरेडी. ते लोक संध्याकाळी 7 वाजताच पोहोचलेले आहेत आणि मलाच उशीर झालेला आहे कारण की ऑफिसला आज एवढी कामं होती की निघायला लवकर भेटलंच नाही. आणि जान्सी खूप वाट बघत होती की पप्पा तुम्ही कधी आल. तिचे संध्याकाळपासून 2-3 फोन झाले पप्पा निघालात का. पण ऑफिसची काम असल्यामुळे थोडं लेटच झाला. तर असू दे आता आम्ही निघालेलो तर थोड्या जोरात पोहोचू तिकडे. आणि त्यांचे पण खूप सारे कॉल आले आहेत की कुठपर्यंत आला कुठपर्यंत आला. तर चला मग जाऊया आता सगळे वाटच बघतात तिकडे. चला जाऊया. आज आहे आमच्या आत्या आणि मामाच्या लग्नाचा 25वा वाढदिवस सिल्वर जुबली आणि थोडंसं सेलिब्रेशन होणार आहे. तर आत्याच्या मुलाने म्हणजे प्रवीणने इकडे फार्म हाऊस बुक केलं आहे. केक कटिंगचा प्रोग्राम होणार आहे. चला व्हिडिओ सोबतच राहा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. चला व्हिडिओ बघूया. गोलो गोलो ऐका जान्सी तुला जो होता अंगल अंगोल करायचं. तर मित्रांनो बघा आमची फॅमिली मेंबर सगळे इकडे जमलेले आहेत. हे सगळ्यांनी ऐकरा बघा तिकडे श्वेता आहे आई आहे आणि जान्सी आता स्विमिंग पूल मध्ये जाते अंगोल करायला. आणि इकडे साहिल आणि मेन म्हणजे सर्व लोक माझी वाट बघत होते. मला ऑफिसमध्ये यायला खूप उशीर झाला त्याबद्दल सॉरी तर ना बोलणार. माझा ऑफिसचा कामच होता. आणि आणि इकडे स्विमिंग पूल मध्ये बघा आमची चिल्लर गँग जास्त उजेड. डुबकी मार डुबकी मार डुबकी मार. आणि बघा गोलूनी कशी डुबकी मारली आज तो त्याच्या स्विमिंगचे स्किल आपल्याला तो सांगत आहे. आणि इकडे बघा जान्सी जान्सी से आय. आणि इकडे गोलू गोलू ऐका. मित्रांनो खूप धमाल असणार आहे. केक कटिंग बाकी आणि आमची चिल्लर गँग स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करायला. मार बस मी पकडते गे मार मार. तर बघा इकडे घेतलेला आहे फार्म हाऊस आणि सगळेजण खूप वेट करत होते की राहुल दादा कधी येतं. आणि इकडे गाड्यांचे पार्किंग. आणि बघा इकडे आमच्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. सगळेजण आलेले आहेत. जिजू आहेत मधून आणा मामा मामा हॅपी अॅनिव्हर्सरी. हा थँक्यू. नितीन तर आमचा दिसतच नाही. आणि ऋतिक
तर चला मित्रांनो जाऊया केक कटिंग करून घेऊया. गिफ्ट कैन ले, गिफ्ट कैन ले, हाँ तू कैन ले, साढ़े नहीं है, ये मोइन तू कैन ले, हाँ, इकरा माँ बुक कैन ले, नितिन ने बुक कैन ले लाया मामा साथी, हाँ इकरा बगा, सगरे दन खूब भर भरून गिफ्ट गेहूँ ना ले ले, ये केक कार ला ना, केक ना कर ला भाई, ये निगा का भाई, ये आणि ऋतिक पाटील केक घेऊन आलेला आहे. अरे मध्ये घे पर टेबल आला तर फोटो काढा पुढचा फोटो काढा पुढचा नाव क्या था? एक नाव क्या? बाजीत बाजी मेहती जी पहले आती है. माँ तला सोनी पन बोला. नाव क्या ना तो तुम जितना बोला. हाँ क्या करते नहीं क्या? ये तो भी यार बोले ना. क्या? यार सही लगा रहता. ये एक नंबर. आंटी दादी तू पण आहेस के? नेक्स्ट अजल जवळ जवळ राउंड डोका आपल्याला लागला. मामा इकडे फोटोग्राफर आमचा बुद्धी जोरात आहे. ओके काय तुझे आते आते भरा आते दिल भरा दिले झालं कार नाही झालं.
बघू शकता केक कटिंगचा प्रोग्राम झालेला आहे आणि आता जेवणाची व्यवस्था होणार आहे. तर आम्ही जेवण घेणार आहोत. काय झालं काय झालं? इकडे बरं फोटो नाही व्हिडिओ आहे. मामाला पण मामाचा बर्थडे लास्ट. तर मित्रांनो आता आम्ही एक फॅमिली फोटो काढणार आहोत, ग्रुप फोटो. आणि सगळे रेडी झालेले आहेत ग्रुप फोटोसाठी. तोपर्यंत माझ्या फॅमिलीने मला केक कटिंगसाठी थांबलं होते, कारण की मेन म्हणजे शूटिंग तर मीच करणार होतो. मग त्यांना थांबणं म्हणजे कंपल्सरी. इकडे जान्सी आणि निधी बघा, रात्री जेव्हा ते 10:30 पण त्यांना अंघोळी अंघोळ करायला खूप मजा येते. आणि जेवणाची तयारी होत आहे, व्हेज पण आहे आणि नॉनव्हेज पण आहे, कारण आज मंगळवार आहे. बरेच जण व्हेज खाणार आहेत पण आम्ही नॉनव्हेजच खाणार आहोत. तर आम्ही आता तुम्हाला जेवून घेतो आणि व्हिडिओ बघा तुम्ही. इकडे व्हेज वाले बसले. व्हेज वाल्यांचा मेनू बघा, पनीर भुर्जी, पनीर नॉनव्हेज. आणि इकडे मोहित पाटील जेवताना व्हेज खाताना जेवला धोरला का केवला व्हेज खाता का? नॉनव्हेज प्युअर नॉनव्हेज. बिजू तुम्ही काय खाणार? नॉनव्हेज मटन का? मटन. तू भाई? बटर भाई. अच्छा तुम्ही भाई भाजी मटन नाही, ओनली नॉनव्हेज. काय दोलू व्हेज खात का? चुको व्हेज ना. सर व्हेज काय? नॉनव्हेज भाई. हा नॉनव्हेज असतं. नॉनव्हेज भाई मटन आहे. मटन आहे का? बोलू तुला. अरे नॉनव्हेज
इथं का पॉल आम्ही आता पॉल जाणार आहोत, तू येतं का? बोलो बोल झाला जास्त त्यांनी गिफ्ट घ्या आणि घरी जा जा या भाऊ या लवकर जा भांडी उंडी घासली ना हा चावी थँक्यू भांडी उंडी घासली ना सवड्या उदय काय तोडी गेले बाबा 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 लॉट चालवला काय दाखव काय घेतले दाखव चला पुढे जा यो यो इकडे मी आहे आता आमचं सेलिब्रेशन वगैरे करून झालेलं आहे आणि मित्रांनो आता मी इथून निघणार आहोत तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा बाय गुड नाईट चाललं का जेवलं ना डायरेक्ट घरी भेटू आता घरी भेटायचं हे मोहित चौकात जा पोट बीट भरला जेवलं ना पोट भरून चला मग सावकाश जा बाय गोलो तर मित्रांनो आता मी सगळे निघत आहोत इथून चला बाय गुड नाईट गोलू बाय ए गोलू बाय गोलू इकडे बाय कर